तफावर कडा डला हात, तफावर कडा डला हात, राजनु काय सांगू हो मात, राजनु काय सांगू हो मात, धन्य शिवराया हो जीजी, धन्य शिवराया हो जीजी, हो जीजी जीजी, हो जीजी जीजी, हो जीजी जीजी, रक्ताची वाहिली आण, रक्ताची वाहिली आण, तोरण्याला भांड तोरण, तोरण्याला भांड तोरण, गडकोट काढलं बांधून, गडकोट काढले बांधून, दर्याला घातलं पालन, दर्याला घातलं पालन, गो ब्राह्मण प्रतिपालनी शक्ती वेधुनी शिनविली काय, धन्य शिवराया, धन्य शिवराया जी जी, धन्य शिवराया जी जी, धन्य शिवराया जी 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 जी। दुःख उराशीत बाळगून आणि पारतंत्र्याच्या शृंखला तळ्यात अडकवून उसळणाऱ्या ह्या लाटा आता रयतेच सुख गुणगुणत मुक्त मनानं किनाऱ्याशी येऊ दे। खान किसी मजहब के खिलाफ आपने कभी भी तलवार नहीं की, आपने उठाया है इंसानियत का झंडा और उस झंडे के नीचे हम सब इकट्ठा हुए हैं इंसानियत के बंदे। इस नाचीज के खून का आखिरी कतरा उसकी शान बान और आन के लिए कुर्बान होगा। दौलत खान तुम्हाला जे उमजलं ते आमच्याच रक्तामासाच्या माणसांना समजलं नाही याचा मला सत्ता अफसोस आहे। तुमच्या रक्ताचा टिळा हा तर या मोठ्या अभिमानानं आपल्या भावी मिरवत राहील। सुन रह दिवसा उजेडी ही पुनव ना सुन रह माझा समिंदरा माझा समिंदरा माझा समिंदरा माझा समिंदरा तुझ्या भाग्याचा मुहूर्त झाला भाग्याचा मुहूर्त झाला माझ्या समिंदरा माझ्या
माझ्या समिंदरा तुझ्या भाग्याचा मुहूर्त झाला, तुझ्या भाग्याचा मुहूर्त झाला। शिवाजी राजाची येताच चाहूल, येताच चाहूल। ओह शिवाजी राजाची येताच चाहूल, येताच चाहूल। रात अशुभाची गेली, रात अशुभाची गेली। माझ्या समिंदरा तुझ्या भाग्याचा मुहूर्त झाला, तुझ्या भाग्याचा मुहूर्त झाला। सिर्फ अलकाब के नारे लगाकर हुकूमत नहीं की जा सकती, हमारी सल्तनत का खात्मा हो चुका है। आज हम इतने बुजदिल हो गए हैं कि चंद बदमाश डाकुओं को जमा करके एक मामूली आदमी हमारी सल्तनत को तहबाला करने पर तुल गया है। शेवाजी ने 50 किले जीत लिए, लाखों रुपया लूट लिया। कहां गई थी तुम्हारी शुजाहत उस वक्त? कहां सो रही है तुम्हारी मर्दानगी? कहां गई तुम्हारी वफादारी? बोलो, हम जवाब चाहते हैं। क्या हम उस वक्त जागेंगे जब दारुल सल्तनत पर शेवाजी का कब्जा हो जाएगा? बताओ बताओ, शेवाजी की धज्जियां कौन उड़ाएगा? शेवाजी की धज्जियां कौन उड़ाएगा? बंदा हाजिर है। अफजल खान, जीते रहो बहादुर, उम्र दराज, हमें तुमसे यही उम्मीद थी। जब तक शिवाजी की ईंट से ईंट न बजा दूंगा, तब तक हुजूर की खिदमत में हाजिर नहीं होऊंगा। इस हालत में भी हो, जंजीरों से जकड़ कर हुजूर के कदमों में लाकर डाल दूंगा, या उसका मनहूस है हुजूर को नजर कर दूंगा। सुभान अल्लाह, मरहबा, शाबाश। खुदा तुम्हारे कुव्वत बाजू को सलामत रखे और तुम्हारे इरादों को पुख्तगी बख्शे। आपके फौलादी इरादों की हम कद्र करते हैं। आपके इस्तकबाल को देख मां बदौलत को निहायत मुसर्रत हुई। हुजूर के इन अल्फाजों ने मेरी ताकत और भी बढ़ा दी। मां बदौलत ने ये नेक काम मुझ पर सौंप कर मेरा हौसला और बुलंद कर दिया। आप दुनिया देखेगी कि अफजल खान अपनी कलाई में कितनी ताकत रखता है। मां शिवाजी को हुजूर के सामने पेश न किया तो मेरी सारी शेकी फजूल जाएगी। हुजूर की जर्रा नवाजी का शुक्रिया। वजीर सल्तनत, हमारा हुक्म है कि अफजल खान को शाही खजाने से जो कुछ भी चाहिए फौरन मिल जाए। खुदा हाफिज। वाह राजे, बुद्धि बाळाची तुमची ऐसी चाल देखली की मनी वाटत तुमच्या संगे डाव टाकण्याऐवजी तुमच्या बाजूनच डाव टाकावा। भाऊ साहेब, आमच्याच काही सगळे सोयऱ्यांना स्वराज्य पोटी सुद्धा वाटू नये। म्हणजे राजे, आम्हा उमगलं नाही? भाऊ साहेब,
खंडोजी खोपडे देशमुख आपल्या फौजेनिशी खानाला जाऊन मिळाल्याची खबर आम्हाला दिली. उत्तरावळीचे खंडोजी खोपडे? होय आऊ साहेब, खान आपल्या प्रचंड फौजेनिशी स्वराज्याचा राहत करायला निघण्यापूर्वी त्यांना आपल्या मावळ्या देशमुखांनी आपल्याला सामील झालेल्या किल्लेदारांच्या नावे अत्यंत जरबेची आणि तितकीच आमिषाची फरमान यापूर्वीच रवाना केली होती, जेणेकरून तो हातनीत शिरतात सर्व लोकांनी त्याला सामोरं जावं. आणि खंडोजी खोबडे हा त्याचा पहिला बळी? पहिला आणि शेवटचा बळी. भाऊ साहेब, यापुढे बाकी सर्व खानाचे बळी घेतील. ओहो, कान्होजी जेदे यावं यावं, काय भेद काय ऐकलाय? महाराज, खानाचा भेद हाणून पाडण्याचा मनसुबा मनात घेऊन येणं झालंय आमचं. खानाचा भेद हाणून पाडण्यासाठी? अरे महाराज, आम्हाला बादशाहचं फरमान आलंय खानाला रुजू व्हा म्हणून, हुकूम केलाय त्यानं. पण कान्होजीची हरकत नसल्यास हे फरमान सर्वांना वाचून दाखवावं अशी आमची इच्छा आहे. महाराज, आम्ही कोण हरकत करणार? त्या फरमानाचा अपमान केवळ आपण आणि आपल्या बळावर कुणी करू धजेल एवढीच ती लायकी त्या फरमानाची आहे. पण बेशक वाचा. मशलूल अनाम कान्होजी नाईब जेदे देशमुख, शिवाजी भोसल्याने करून बेतालपणे वर्तून निजामशाही कोकणातील शाही दौलत लुटली आणि बादशाही सल्तनतीचे किल्ले बहुत बळकावले, म्हणून शिवाजीचा समूळ फडशा उडवण्याकरता दरबारचे मशहूर सरदार अफजल खान महम्मद शाह यास तिकडील सुभेदारीवर नामदात करून रवाना केला. तुम्हास फरमावण्यात येत आहे की तुम्ही खान मजकुराचे रजामंदीत व हुकमात राहून शिवाजीचा निर्मूळ फडशा पाडावा. मग कान्होजी आपला काय मनसुबा आहे? महाराज, आपली आज्ञा हाच आमचा मनसुबा. आम्ही आज्ञा करणारे कोण? आमचा नाश करण्यासाठी तर खानानं पैजेचा विडा उचललाय. महाराज, आपल्या विरुद्ध पैजेचा विडा उचलणं सोपं आहे, पण जिंकणं सोपं नाही. त्याला ते साधलं पण हे साधणार नाही महाराज. ते साधणे अथवा न साधणे आई जगदंबेच्या हाती, पण त्या पायी सर्व देशमुखांनी आपल्या घरादाराची होळी का करून घ्यावी? नाही, आम्हाला असं वाटतंय तुम्ही सुद्धा खानाला जाऊन मिळावं, नाही तर तुमची वतने बुडतील. महाराज, आपण आम्हास वतनाची याद देता? आपल्या पायापुढे वतनाची काय मात्र बरी लागून गेली. जेधे निष्ठेची भाकर खातात, एकदा बेल रुटीत हात ठेवून इमानाची आण व्हायली ती काय असली बेईमानी करण्याकरता नाही. आमच्या पुढे पाचशेनी 17 जागिरा ओतल्या तरी जेधे निमखनामी करणार नाही. मी आणि माझी 5 पोरं खस्त खाऊन आपल्या पायावर बेहतर निर्वांश झालो तरी. महाराज, हे सोडलं वतनावर पाणी, आता या पुढे हे मस्तक कुणाच्या पुढे झुकणार नाही, आणि तुटून पडलं तर ते आपल्यासाठी. नवल झाले, आम्हा दृष्टांत घडला. साक्षात श्री तुळजा भवानीनं आम्हाला दर्शन दिलं काही क्षणापूर्वी स्वप्नात. तुळजा भवानीनं आपल्याला कौन दिला? होय सई, होय, साक्षात श्री तुळजा भवानी आम्हाला स्वप्नात दिसली. ते दिव्य रूप पाहता क्षणीच आम्ही क्षणभर गोंधळ, आणि मग तिच्या चरणी साष्टांग दंडवत खाली लीन झालो. आणि मग श्री भवानी मातेनं आम्हाला उठवत हसत मुखानं म्हटलं, चिंता करू नकोस,
तू तुला यश मिळेल, मी तुझे तलवार होऊन राहिले. आणि असं बोलून ती महान तेजस्वी मूर्ती आमच्या तलवारीत शिरून अदृश्य झाली. महाराज, तुझ्या भवानीने आपल्याला कौन दिला? होय सई होय, श्री आम्हाला प्रसन्न झाली. आता आम्ही अब्दुल खानास मारून कर्तीत मिळवतो. आई जगदंबेच्या आशीर्वादाला पात्र ठरलो आम्ही. आता आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत मास आहे. शोभा, किती रे काळीस घट्ट करायला सांगतोस? मास आहे. तुझ्या तीर्थरूपांच्या हाती ज्यानं बेड्या ठोकल्या, माझा एक मुलगा ज्याच्यामुळे बळी पडला, त्याच्या मगर मिठीत मी तुला कशी रे लोटू? अहो साहेब, जे हात जगदंबेवर पडले ते हात वेळीच आवरले नाही तर. शोभा, आशीर्वाद आहेत आमचे तुम्हाला. स्वराज्याच्या मधुवनात घुसलेल्या सर्पाला नेमकं टिपायची नजर ह्या गरुडाला आता लाभलेली आहे. फते तुमचीच आहे, मात्र सावध रहा एवढाच इशारा देतो. मा साहेब, आपल्याला भेटायला तुळजापुराहून ते शिल्पकार आणि त्यांची मुलगी आली आहे. तुळजापूरचे शिल्पकार? होय मा, सगळं सगळं उद्ध्वस्त केलं त्या खानानं, त्या पवित्र मूर्तीचे तुकडे तुकडे केले त्याने. मा साहेब, ते हात आता छाटलेच पाहिजे. स्वराज्याच्या अंगणात डोलणाऱ्या संस्कृतीच्या दोषीतून ही भांग आता उपटून टाकलीच पाहिजे. ती खात्री होती आपल्याकडून महाराज, म्हणूनच इथपर्यंत धाव घेतली. शिल्पकार निर्धास्त राहा, सुबक मूर्ती घडवणाऱ्या आपल्या हाताचा स्पर्श आम्हाला सुद्धा काहीतरी नवीन घडवण्यासाठी खचित स्फूर्ती देईल. मुली, तुझे वडील? होय महाराज, ते मुख्य आहे. खानाचे अनन्य अत्याचार पाहिले की असणाऱ्यांची वाचा बसते, तेथे नसणाऱ्यांनी अश्रू ढाळण्या पलीकडे काय करावं? तोडलं मोडलं संपलं ते तर आम्ही पुन्हा नवं सांधू शकत नाही, पण सर्व काही नवं निर्माण करण्यासाठी आम्ही तुला आणि तुझ्या वडिलांना सर्वतोपरी सहाय्य करू. मुली, तुम्ही दोघं आता राजगडावरच राहा. स्वराज्याच्या सावलीखाली नवनिर्माणाला आता कुठलाही अवरोध नाही. राम राम. गडावर नवीन दिसतय जणू. हो, महाराजांनी इथे राजगडावर राहायला सांगितलं आम्हाला. असं? छान छान, पण मग गडावर दुसरी कधी चांगली वर जागा. पण ही जागा काय वाईट आहे? तसं नव, चांगलीच आहे. माझं फार आवडतं ठिकाण आहे. असं? नाही, आपण दुसरी जागा शोधू. बाकी तुमच्यामुळे या जागेला शोभा झाली म्हणा. आपले धनी काय महाराजांच्या सैन्यात? नाही. मग गड्यावरल्या चाकरीत? मग मी अजून बाबांच्याकडेच आहे. बाबांच्याकडे? हो, शिल्पकार आहेत. एकदा यायला हवं त्यांच्याशी निवांतपणे गप्पा मारायला. मुके आहेत ते. तुम्ही शाहीर वाटत. कसं ओळखलं? उगीच कोणी कशाला डप वागवी. ते बी खरंच. मग ऐकायला पाहिजे एखादं कवन. अहो एखादं का, शेकडो ऐकवीन की. पण तुम्ही तर दुसरी जागा शोधायला चाललात. नाही नाही, आता बी येत बदलला. त्या राजांना आम्ही सांगितलंय, आम्ही आमच्या हातानं तुम्हाला औषध देणार. काहीतरी गोड गोड ऐकण्यासाठी माझे कान आसुसले होते. आपली पावलं इथं रेंगाळतात हे ऐकून माझ्या सुखाचा घडा काठोकाठ भरून गेलाय. पण राणी साहेब, ही रेंगाळणारी पावलं आता आम्हाला उचलायलाच हवीत. आपली पावलं इथं रेंगाळत आहेत हे ऐकून आणि बघून मनाला समाधान होत असलं तरी एका व्रतस्थ राजाची राणी आहे मी. आपल्याला या मोहिमेवर धावताना आम्ही हसत मुखांना निरोप देऊ,
परंतु परंतु काय राणी साहेब, एकच इच्छा मनी आहे की ही मोहीम फत्ते करून स्वामींनी सरळ इथं यावं. उंबरठ्यावर तबक हातात घेऊन आम्ही आपल्याला ओवाळायला हजर असावं आणि मगच मृत्यू यावा. सही. माझी मनोदेवता सांगते विजय आपलाच आहे, फक्त एकदा इकडे पहा. आपलं हे रूप मला माझ्या डोळ्यात साठवून घेऊ दे. शंभू बाळाला जरा घेऊन ये ग, त्याच्याकडे बघून तरी महाराजांना पाहिल्याचं समाधान मिळेल. सई, बाळ नको आता त्याला आशा लावू. मी जीवा पलीकडे सांभाळीन बरं त्याला. शंभू बाळाला घेऊन जा. सुन बाई, शिवबांना बोलावणं धाडलंय हो, आत्ता येतील ते. बहुत तो बहुत अच्छे. मैंने तुमसे कहा था ना बेटे कि अफजल खान ही एक ऐसा आदमी है जो शिवाजी को गिरफ्तार कर सकता है. शिवाजी के बाप को भी तो अफसर खान ने जंजीरों से कैद करके दरबार में पेश किया था. मिजान बेटे, औरंगजेब भी कुत्ते की मौत मरता उसके हाथ अगर वो खान मोहम्मद गलती न करता. लेकिन शिवाजी तो बहुत चालाक है मिजान. अफसर को यही ख्याल रखना चाहिए जिस तरह राजा श्री रंग को मुलाकात के लिए बुलाकर खत्म कर दिया गया, उसी तरह शिवाजी को खत्म किया जा सकता है. बेटे, शिवाजी की मां ये सोचती है कि उसका बेटा आदिलशाही परचम को उखाड़ कर बगावत का झंडा लहरा देगा, मगर उसकी मां ये नहीं जानती कि हमारी सल्तनत की तरफ आंख उठाकर देखने वाली नजर हमेशा के लिए झुका दी जाती है. तरस आता है मुझे उस पर. उसका एक ही बेटा रहा और उससे भी हाथ धोना पड़ेगा. खान भेटी साठी उदय येतो. तुम्ही सर्वजण हत्यारबंद सज्ज आहात हे ऐकून खान कदाचित भीतीची शंका घेईल, म्हणून तुम्ही सर्वजण खानाच्या सैन्याभोवती असलेल्या ताट झाडीत कनिमाला न कळू देता दडून राहा. ठरलेल्या कराराप्रमाणे जर खान वागला नाही आणि त्यानं जर बेमानी केली तर गडावरून नौबतींची आणि तीन तोफांची इशारत होईल. ती होताच तुम्ही सर्वांनी एकच एल्गार करून खानाच्या सैन्यावर तुटून पडा. सर्व सैन्य कापून काढा, सात लष्कर बुडवा. पण एक लक्षात ठेवा, कनिमापैकी जो कोणी हत्यार खाली ठेवेल त्याला मारू नका. हत्यार उगारल्या पाईकाला राखू नका, कापून काढा. खान साहेब आपण बसाव, मी महाराजांना आपण आल्याची वर्दी देऊन आपल्या सेवेशी हजर करतो.
सैयद बंडा, देखो शामी आने की क्या शान है। शिवाजी जैसे मामूली सरदार का ये छोकरा और उसकी ये शान, कहां से इकट्ठा किया होगा ये सब। पंत, खाना बरोबर कौन कौन है? सैयद बंडा है। सैयद बंडा? पंत, खानाला आमचा निरोप सांगा, सैयद बंडाला दूर करा। आपलं म्हणणं रास्त आहे महाराज। खान साहेब, महाराज खाबरत आहे, आपण जरा सैयद बंडाला दूर कराव म्हणजे महाराजांना यायला धीर होईल। डरता है सैयद बंडा, तुम बाहर जाओ, हम अकेले ही काफी है। महाराज, सैयद बंडाला दूर केले महाराज, आपण चलाव। साहेब, हे शिवाजी राजे भोसले आपल्या मुलाखतीची आज धरून आले आहेत। आओ राजा शिवाजी, हम आपसे बगलगीर होना चाहते हैं। जय जय भवानी, जय जय भवानी। खानाचं मुंडकं आपल्या दर्शनासाठी गडावर पाठवलेलं काय? शिवबा, शिवबा तू रून फेडलं या परवर्तीघारा, हे कैसा कलमा हो गया? विजापूरची शान मिट्टी ने दिली यांना। एक सांगते, त्याचा अपमान करू नका, आपल्या संस्कृतीला ते शोभणार नाही। एका लाकडी पिंजऱ्यात ठेवून राजगडाच्या कोनाड्यात ठेवा, त्याच्या समोर धूप दीप लावा, जिवंत होता तोवर तो स्वराज्याचा शत्रू, मेल्यावर त्याच्याशी वैर संपलं। तुला सुद्धा खबर कळली ना? मा साहेब, राजगडाच्या कोपऱ्यान कोपऱ्याला आनंदाचं उधाण आलंय। आणि तुला? मा साहेब, आज राजगडावर स्वारी येतात, ओवाळणीचं तबक हातात घेऊन उभं राहताना डोळे आनंदाश्रूंनी भरून येते, पण त्या आनंदाश्रमना सावली मात्र दुःखाची असेल हो। सही बाई साहेब, समजलं मुली, समजलं। तुला शब्दात पकडणं जे अवघड झालंय ते मला नजरेसमोर अगदी स्पष्ट दिसतंय, पण पुतळा, तू सईची जागा भरून काढशील ही मात्र आमची खात्री झाली। कारण आज ह्या मंगल प्रसंगी तुला पहिली आठवण झाली ती तुझ्या सवतीची। माफ करा आई साहेब, माझ्या बहिणीची। पुतळा,
अगं नवस करून सुद्धा तुझ्यासारखी सून मिळायची नाही आणि नवस करून सुद्धा आपल्यासारखी आई आम्हाला मिळायची नाही. मा साहेब, खानाचं मुंडकं गडावर आलं आणि स्वामींनी सांगितलेला एक प्रसंग झरकण डोळ्यापुढून निघून गेला. 100 वर्षापूर्वी रामरायांचं शिर ज्या आदिलशहाकडून अफजल खान आला होता त्याच आदिलशहाच्या पणजोबानी विजापूरचं सांडपाणी जाणाऱ्या मोरीजवळ बसवलं होतं. त्याच दुश्मनाच्या एका बलाढ्य सरदाराची ती गत न करता त्याच्या पुढे धूपदीप करण्याची आपली आज्ञा झाली आहे. मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झालेला पवित्र सौभाग्याच्या पायात बेड्या घालणारा आणि राहिलेल्या एकुलत्या एक मुलाचा घात करायला आलेल्या दुश्मनाला मानानं वागवायला शिकवणाऱ्या या घरात मी नांदते. बस या उपर काय हवं. वा, इतिहासाचे धडेच गिरवत असतात काय गर आज तुझ्याशी. पुतळा जा, निरोप सांग माझ्या पंतांना की आज राजे हजर नसले तरीही दुःखाच्या काजळी न अंधारातच विजलेली दिवाळी उद्यापासून सूर्याच्या प्रकाशातही राजगडावर लखलख होत्या. बस बंद करो ये बकवास. शिवाजी का कटा हुआ सर उसकी माँ को भेजकर उसकी आंखों से खून के आंसू बहते हुए देखने की तमन्ना थी हमें, और तुम बुजदिल होकर अपने ही अब्बा जान का सर कटवा कर भाग आए. लेकिन हुजूर, शिवाजी ने तो दगाबाजी से. हमारा अफजल भी किसी पाक इरादे से उससे मिलने नहीं गया था. मेरी समझ में नहीं आता कि शिवाजी आदमी है या शैतान. इतना सूरमा शेर और एक चूहा जिगल गया. लेकिन अम्मी जान, शिवाजी को जहन्नम रसीद करने का बंदोबस्त जल्द ही करना चाहिए. बेटे, तुम्हारे सर का ताज इन बुजदिलों के हाथों मिट्टी में मिलता देखकर हमारे सीने में अंगार सुलग रहे हैं. इन अंगारों से बहादुरी की मशाल जलाकर शिवाजी को जो खाक कर दे, ऐसी जबरदस्त हस्ती ढूंढते हैं हम. बेटे, सिद्धि जौहर का पैगाम आया था ना. जी हां मिजान. जौहर, आपका इरादा क्या है मिजान? समझ गए. जौहर की ख्वाहिश है कि इस सल्तनत के कदमों में किसी बुलंद कामयाबी का नजराना पेश करे, उसे मौका दो. बहुत खूब, बहुत अच्छे अमीजान. और दुश्मन का दुश्मन वो अपना दोस्त. शिवाजी के कारनामे औरंगजेब की आंखों में जरूर चुभते होंगे. उन्हें पैगाम भेजो, उनकी तरफ दोस्ती का हाथ बढ़ाओ. हमें पूरी उम्मीद है कि वो तुम्हारा हाथ जरूर थाम देंगे. बीजापुर के आदिलशाह की तरफ से हुजूर के नाम एक पैगाम है कि शिवा को खत्म करने के मुस्तकीम इरादे को मद्देनजर रखकर आप इस जरीन मौके में उनका हाथ बढ़ाएं. अफजल खान के कत्ल के बाद शिवा ने आदिलशाही मुल्क में तहलका मचा दिया है और शिवा को खत्म करने के लिए बादशाह ने सिद्धि जौहर को रवाना किया. तो इस मरतबा सिद्धि जौहर की बारी है. पिछली मर तो अफजल खां भी शिवा की गर्दन काट के लाने की कसम खा के गया था. लेकिन जहां फना बागी शिवा को जहन्नम रसीद करने का बेहतरीन मौका है, क्यों ना हम अपनी. गौर करने दो. इस मर्तबा कोई ऐसा बाहिम्मत बहादुर भेजना होगा जो शिवा के खिलाफ हमारी इस पहली जंग को कामयाब बनाए. जाफर खान, आज ही औरंगाबाद फरमान तहरीर किया जाए. अमीर उमरा, नवाब बहादुर, अबू तालिब, शायस्ता खान के नाम. महाराज, शायस्ते खान औरंगाबाद हूँ आणि जोहर विजापुराहून निघाले आहे. अशा वेळी आपण पन्हाळ्यावर अधिक मुक्काम न करता स्वराज्याच्या आत कुठल्या तरी अधिक मजबूत किल्ल्यात आश्रयाला जायला हवं. पंत, आज स्वराज्यात खरोखरी गुढ्या तोरणं उभारली असते. आम्ही स्वराज्याच्या आत मुक्काम ठेवला तर या गुढ्या सगट स्वराज्याची राख रांगोळी करीत गनीम खोलवर घुसेल. पन्हाळा स्वराज्याच्या सरहद्दीवर आहे. आम्ही इथं आहोत म्हणून दुश्मनांची सर्व ताकद इथंच केंद्रित होईल. प्रजेवर होणारा पहिला खावा आम्ही इथंच झेलू. त्या आसुरी ताकदीची धार कमी करू. महाराज, दुश्मनांचे घाव झेलायला ही छाती भक्कम, त्यासाठी आपण. माझे प्रभू, स्वराज्यात राज्य करते कधीच महत्वाचे नाही. महत्वाचे आहे ते आमच्या गरीब प्रजेची चंद्रमौळी झोपडी. ज्या दिवशी राज्य करते महालात विसावतील, त्या दिवशी त्या झोपड्यांच्या भिंती दुःखाचे निश्वास सोडतील. महाराज,
असल्या राजावरून जी ओहळून टाकताना मराठा गडी देवापुढे एकच धरणं धरी की देवा जन्माला घालायचं तुझं सामर्थ्य संपू दे, पण असल्या राजावरून जी ओहळून टाकण्याची आमची जिद्द संपू देऊ नको. हे कुकू घेऊन जा आणि सुखरूप परत आला. आणि नसलंच देवाच्या मनात तर जिथं गडी माझं रगत सांडलं तिथं ते कुकू बी सांडू द्या. सीता कसा लक्ष्मी नारायणावानी साजरा दिसतोय डोळा पोरी. अंगावरची हळद अजून नाही निघाली, त्याच विहो निघाला मोहिमेवर. तोंडावर हसू आणून तुझ्या आतड्याला कसा पीठ पडत असल सासूबाई. उंबरठावरचं माप ओलांडून मराठ्याची सून हसत मुखानं घरामध्ये पाऊल पडले. तेच हसू वेळ पडलं तर तिच्या संगत हात पतीच्या आठवणीनं सतीचा वाल हातामध्ये धरताना. पोरी पोरी सासू आहे मी तुझी, पण असं वाटतंय पोटची पोर झाली असती तर लई बेस झालं असत. आई आई चारों तरफ से शिवाजी को हमने घेर लिया है. फाजल किले पे कड़ी नजर रखो, एक चूटी भी अंदर से बाहर न जाए, न बाहर से अंदर, समझे? जी हुजूर. लेकिन शिवाजी तो हवा बनकर भी उड़ जा सकता है. तो जोहर के कलाई में भी इतनी ताकत है कि शिवाजी को हवा में ही खाक किया जाए. मला हिरुमशिले दाराला कुठं थांब. अरे असं काय करतोयस पहिल्यांदाच बघितल्यासारखा, जरा जाऊन येतो की काय? जरा जाऊन येतो की माता इकडी ये, जरा जाऊ देखी. अरे जाऊ देखे काय, आतमध्ये कुणाला भी पाठवायचं नाही म्हणून तर मी बसलो इथं. अरे बाबा मध्ये महाराजांची गुप्त मसलत चालू आहे, तेव्हा तिथं कुणाला भी येऊ द्यायचं नाही असा महाराजांचा हुकम आहे. हा अरे शिवा एवढा पोशाख देऊन येतो की? ते काय नाही जमायचं, वाटलं तर इथं ठेव नाहीतर मागवून ये. जा बर बाबा ठेवतो हात. शिवा माझे काम करतोस का? काम? हा हा काम काम. तंबाखू नाही माझ्याजवळ. अरे तंबाखू नाही बाबा. अरे मी की नाही हा महाराजांचा जिरेटो पहिल्यालाच बांधलाय. बर मग बघ जरा बराबर आलाय की नाही. यान महाराजांचा जिरेटो बघ 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 जरा बराबर आलाय की आमचा वेग ठरला, पंत आमचा निश्चय झाला. शिवाजी झुक गया फाजल, शिवाजी झुक गया, सारे किले देने के लिए तैयार है. लेकिन ये बड़ी ताज्जुब की बात है. मुबारक हो हुजूर, मुबारक हो. आपने तो बगैर तलवार चलाए और बगैर खून बहाए उस शिवाजी पर फतेह पा ली. हाँ हाँ बेशक फाजल खां, भरे दरबार में हमने बीड़ा उठाया था कि किसी भी कीमत पे इस बाजी को हम फतेह करके दिखाएंगे. और आपने वो करिश्मा करके भी दिखाया. लीजिए थोड़ी सी पीजिए, बड़े खुशी का मौका है आज. हाँ फाजल खुशी का मौका तो जरूर है, लेकिन ख्वाब में भी हमने नहीं सोचा था कि सर हथेली पे लेके हम जिसे पकड़ने निकले थे वही शिवाजी अपना सर अपने हथेली पे लेके हमारे सामने पेश हो जाएगा. अरे हुजूर ऐसे ही कई बार हिरन आके शेर के मुंह में गिरता है. लेकिन जनाब एक बात याद रखिए, उस नामाकुल शिवाजी के गले कभी नहीं लगना. क्यों? अजी जनाब हमारे महरूम अब्बा जान ने वही गलती की थी और जन्नत नशी हुए. जनाब ये शिवाजी है ना बड़ा ही जालिम आदमी है. वो जब गले लगने के लिए आगे बढ़ता है तब सर काट देता है, और कदम बोसी करने के लिए नीचे झुकता है तब पेट फाड़ देता है. हुजूर
हजूर आप उससे होशियार रहिए। तो तुम ही उससे मिल लेना। मैं मिलूं? तो नहीं, क्यों नहीं मिलूं मैं? बेशक मैं उसको मिलूंगा, मेरे अरमान पूरे हो जाएंगे। मैं पहले उसका सर काट दूंगा, फिर उसका पेट फाड़ दूंगा। नहीं, मैं पहले उसका पेट फाड़ दूंगा फिर उसका सर। नहीं, मैं पहले पेट फिर सर। नहीं, पहले सर फिर। बेवकूफ कहीं का। कौन है शिवाजी? मदहोश मौसम ये सावन की रिम झिम, मदहोश मौसम ये सावन की रिम झिम। हो मोहब्बत का कोई मुझे साथ दे दो, मोहब्बत का कोई मुझे साथ दे दो। कोई मुझे साथ दे दो, कोई साथ दे दो। बड़ा हसीन है आलम, रंगीला मौका है, रंगीला मौका है, रंगीला मौका है। किसने रोका है जवान दिलों को, जवानी में किसने रोका है? ये चढ़ती ढलती जवानी का क्या भरोसा है, तो खुद को संभालो जरा बेखुदी से, तो खुद को संभालो जरा बेखुदी से। अजी कहो तुम ये जाकर किसी अजनबी से, या दीवानगी तुम ये ले लो हमारी, या तुम हमको अपने ये अंदाज दे दो, अंदाज दे दो। बड़ी तेज रफ्तार है जिंदगी की, हो कोई उम्र रास्ता को आवाज दे दो, आवाज दे दो। ये मत होश मौसम का कोई मुझे साथ दे दो, कोई साथ दे दो। हमको ले लो जरा अपने तुम पनाहों में, तो हमको ले लो जरा अपने तुम पनाहों में। चुभे क्यों सारे जमाने की हम निगाहों में, चुभे क्यों सारे जमाने की हम निगाहों में। ओ तुम्हारा जुर्म लिखा जाएगा गुनाहों में, तो छोड़ो हमें तो
तुम हाल पर हमारे छोड़ो हमें तुम हाल पर हमारे जरा हौसले हम भी देखे तुम्हारे मोहब्बत का कोई मुझे साथ दे दो कोई साथ दे दो मदहोश मौसम ये सावन की रिमझिम बड़ी तेज रफ्तार है जिंदगी की निदमा मगर गमा पा सर पा मगरे निदमा बरसा मगरे निदा पपा मगरे गरे धनी मत होश मौसम ये सावन की रिमझिम बड़ी तेज रफ्तार है जिंदगी की ये मत होश मौसम ये सावन की रिमझिम मत होश मौसम ये सावन की रिमझिम सावन क्या शिवाजी भाग गया तुम लोग क्या करते थे जाओ उसे पकड़ ले आप जिंदा या मुर्दा आपने भागने की कोशिश की मगर आप कामयाब हो न सके हमें खुशी है कि हमने आपको गिरफ्तार कर लिया है और आपको अफसोस होगा कि आप भाग न सके तुम कौन हो शिवाजी असली या नकली तुला काय वाटते फजल ये क्या बकवास कर रहा है मैंने आपसे कहा था ना कि शिवाजी उड़कर भी जा सकता है वो हवा बनकर उड़ गया है और ये नकली पंछी हमारे हाथ लग गया असली भी मरेगा और नकली भी मरेगा पतले रे पतले माफ करो महाराज तुमसे सोने की कोशिश
मरा सुखरूप गळावर पोहोचले. महाराज, या सेवकाचा हा शेवटचा प्रणाम. राजा दाराशी का आलं ते उमगले मला. कालच्या पासून पाल चुक चुकत होती, तेव्हापासून ठिकाणावर नाही बघ. बोलू ना काय, मला समज उमगले. शपथ घ्यायला भी कुकवाचा आसरा नाही राहिला आता. विश्वास ठेवा माझ्यावर, राजा या घरात असेपर्यंत एक टिपूस नाही गाळायचे डोळ्यातलं. पण आई राजाला पांढऱ्या कपाळानं विकतो. बहिणीचं दुःख सावरून धराया गावात आला, तर आईचं आतड कस तिळ तिळ तुटत होते. नाही उमगलं तुला, नाही उमगलं. अरे अब्दुल खानला मारलं असता माझा दूर आहे तुझ्या आईपासून. तू त्या माऊलीला धावत भेटा जाया नग का तुला माझ्या राजा. आई, फक्त एकदा शिवबा म्हणून मला हाक मार. आमच्या आऊ साहेबाजवळ गेल्याच समाधान लाभेल मला. माझ्या राजा, कोणत्या मातीत न देवानं घडवलं तुला शिवबा. आमच्या देहाच्या मातीच काय कौतुक. पोटचा गोळा गेल्याच दुःख विसरणारी तुझ्यासारखी आई, आणि कपाळाचं कुंकू सांडलं तरी डोळ्यातील आसवाचा थेंबही न सांडणारी आमची ही बहीण ज्या मातीत निपजली आहे, ती मातीच खरी श्रेष्ठ आहे, पवित्र आहे. तुझ्या तपकात आमचे प्राण ओवाळून टाकले तरी ती ओवाळणी अपुरीच आहे. आम्ही काय तुला देणार, उलट आम्हीच तुझ्याजवळ एक मागणं मागतो. या करंड्यातलं कुंकू दे थोडं आम्हाला, त्यामुळे आम्हाला सदैव आठवत राहील की अशा कित्येक आया बहिणींचं कुंकू या स्वराज्यासाठी खर्ची पडलेलं आहे. या कुंकवाची एकच इच्छा होती, देवा धर्माचं गोर गरीबाचं आया बहिणींचं राज्य फुलावं या मातीतून. हाऊ साहेब. शोभा, मला तुला एकदा डोळे भरून पाहू दे रे. हाऊ साहेब, एक विचारू, अगदी खरं खरं सांगायचं. मी कधी खोटं बोलते का रे? किती नवस बोललेत आपण माझ्यासाठी. पुष्कळ. म्हणूनच वाटतंय अशीच वरच्यावर अग्निदिव्यात झेप घ्यावी. शिवबा, काय होईल माहितीये? काय? आपण पुन्हा पुन्हा नवस बोला आणि रोज एक नवस फेडायचं ठरवलं तर आम्हाला पुरेल आपला सहवास आयुष्यभर. तस होईल कदाचित, पण त्याआधी आमचं मन काळजीनं पूर्ण होरपळून निघालेलं असेल. पण आऊ साहेब, हा दुरावा असह्य तर खराच, पण आपल्यासाठी तरी निदान या दुराव्याची अखेर आई जगदंबेच्या कृपेनं पुन्हा भेटीतच होते, यापुढेही होत राहणार आहे. पण काय शोभा? आम्ही एका अशा आईला भेटून आलो जिच्या आयुष्यात हा क्षण पुन्हा कधीच येणार नाही. भेटीनंतर ती आम्हाला काय म्हणाली ठाऊ काय आऊ साहेब? नको सांगूस रे बाबा, काळीच पिळवटून टाकतील तिचे शब्द.
पिळवटून टाकतील पण निराळ्या अर्थानं. माळसाहेब, आम्ही गेलो होतो तिचं सांत्वन करायला, उलट तीच आम्हाला म्हणाली, अरे बाबा आधी तू तुझ्या आईकडं नाही का जायचं, ती माऊली तुझ्या वाटेकडं डोळे लावून बसली असेल. शिवबा सांगा मा साहेब, अशी प्रजा कुठल्या राजाच्या नशिबी लाभली असेल? आणि ही प्रजा फरटून निघत असताना आम्ही महाली झोपून राहिलो, तर रोहिणेश्वरी घेतलेली शपथ ही त्या शंभू महादेवाची उडवलेली क्रूर थट्टा ठरणार नाही का? आऊसाहेब शिवबा, या असीम त्यागाचा मोबदला पृथ्वी मोलाच्या दौलतीनं सुद्धा देता येणार नाही. पण बोलवावं सर्वांना आणि योग्य तो मानपान जरूर करावा असं मनी योजते. तो तर करूच आहो साहेब, परंतु बाजी घोडखिंड पावन करून गेले. शिवासारख्या एका साधारण माणसानं आपल्या राजाच्या अंगावर लहानसा ओरखडाही उठू नये म्हणून स्वतःच्या देहाची ढाल करून हसत मुखानं गनिमाच्या हाती मान दिली. त्यांच्या बलिदानामुळं आमच्या शरीरावर नाही ओरखडा उठला, पण त्यांचा मृत्यू मनावर कुठंतरी खोल जखम करून गेला. बाळासाहेब आम्हाला आशीर्वाद द्या, सदैव ओल्या राहणाऱ्या या जखमा आमची प्रेरणा ठरवत. आम्ही स्वराज्याचे राजे असलो तरी प्रजेचे सेवक म्हणूनच आमची सेवा स्वराज्यात रुजू व्हावी. शुभा वो चुहा फिर भाग गया. हमारी समझ में नहीं आता कि दुश्मन के सामने जाकर हमारे सरदार शमशीर फेंक कर चूड़ियां क्यों पहन लेते हैं. लेकिन जौहर से ऐसी गलती कैसे हुई? इसलिए कि तुम्हारे दरबार में बुजदिल और गद्दार है. जौहर ने जरूर रिश्वत ली होगी. तो इसका नतीजा खतरनाक होगा. जौहर का बंदोबस्त हम बाद में करेंगे, मगर इस सल्तनत की गिरती हुई चट्टाने हम कैसे संभालेंगे? अम्मी जान, आप हिम्मत छोड़ देंगी तो इस सल्तनत की दीवारों को जमी दोस्त होने में देर नहीं लगेगी. हम जौहर से उसकी गद्दारी का बदला जरूर लेंगे. किन किन से बदला लोगे? जिससे बदला लेना है वो हमारी कमजोरी का फायदा उठाकर अपने ख्वाबों को और बुलंद करता जा रहा है, और उसकी मां हमारी सल्तनत की गिरती हुई दीवारों से एक एक ईंट उठाकर अपने बेटे का तख्त मजबूत करती जा रही है. बेटे अब हमसे बर्दाश्त नहीं होता, हम मक्का शरीफ जाएंगे और अल्लाह से तुम्हारी कामयाबी की दुआ मांगेंगे. अगर अल्लाह से दुआ मांगकर शिवाजी खत्म होता हो तो हम भी आपके साथ चलते हैं. आपके जाने का हम बंदोबस्त करवा देंगे, बाद में शिवाजी से हम निपट लेंगे. अशी कोणती मौल्यवान वस्तू आमच्यासाठी जपून ठेवली आहेत आपण राणी साहेब? सईबाई साहेबांचा कुंकवाचा करंडा. सईचा करंडा? होय महाराज, आपण प्रतापगडावर होता, अफजल खानाला होता तेव्हा. आपल्या पराक्रमाची बातमी ऐकण्यासाठी त्या आतूर झाल्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर त्या बातमीनं पुनवेच्या चांदण्याचा सडा शिंपडल्या जाण्यापूर्वीच मृत्यूच्या अवसेची दाट सावली पडली. पुतळा महाराज, जाण्यापूर्वी साईबाई साहेबांनी मला सांगितलं की या करंड्यातलं कुंकू माझ्या कपाळी लाव, भरल्या कपाळानं जाते समाधान आहे. आणि पुतळा, आता या करंड्यातलं कुंकू तूच लाव, अक्षय आहे तो करंडा. महाराजांना बस माझ्याशी बोललेले शेवटचे ते शब्द. आपण काय निर्णय घेतलात? आपल्या आज्ञेची वाट पाहत होतो आम्ही. आपण आज्ञा दिली तर आमच्या भाग्याचा विधात्याला सुद्धा हेवा वाटेल. क्षणभर आम्हाला सही दिसली तुमच्या. नशिबवान आहोत आम्ही, आमच्या निमित्तानं आपल्याला त्यांचं दर्शन घडलं. पुतळा,
मां साहेब। सताई शिवा। राजे दसरा उजाडला, या वर्षीच्या सीमोल्लंघनात भवानी माता तुम्हाला यशस्वी करो। अमीजान, शिवाजी ने जो मुल्क हमसे जीत लिया है वो हमें उसे बहाल करना पड़ा। हमें कुछ मत सुनाओ, हमें कुछ मत सुनाओ। शिवाजी ने जो मुल्क हमारे सीने पर कदम रखकर छीना है उसे बहाल करने का बयान हमारे सामने मत कहो। हम देख रहे हैं कि हमारी सल्तनत की जड़ें एक चूहे ने हिलाकर रखती है। अपने कान बंद करो, कहीं शिवाजी की माँ की हंसी तुम्हें पागल न कर दे। इस हुकूमत को संभालने के लिए हमने क्या कुछ नहीं किया, मगर कामयाबी शिवाजी की बांदी होकर उसके सामने सर झुकाकर खड़ी रही। अब हमारा सर इतना झुक गया है कि तुम्हारी कोई भी नाकामयाबी इसे और ज्यादा नहीं झुका सकती। महाराज, मामा साहेबांची आठवण येते आता। तुमचे मामा? अरे तुझे भी, नाहीतर बनूया की। मां साहेब, ते दाखलाय शास्ता खानानं स्वराज्याची राख रांगोळी केली, खुद्द खानालाच गारद केला, तर आमच्या वरची त्याच्या सरदाराची व सैन्याची पकड आपोआपच सैल होईल। म्हणजे? मां साहेब, ज्या लाल महालाचा त्यानं हिरवा महाल केलाय तिथं जाती निशी त्याच्यावर चालून जाईल। वाले
बंगड़ाया नहीं देखी, सियाह जुल्फों की परछाइयां नहीं देखी है। मैं क्या आत्म्याला शांती मिळायला हवी, त्यासाठी आबासाहेबांची दगलबाजी करणारा एका नराधमाला धडा शिकवायचा आहे। मुधोचा पाची खोर पडे। राजे पाची खोर पडे, अभे राजे दगलबाज खोर पडे। मी शिवाजी शहाजी राजांचा पुत्र, त्यांच्या मृत्यूनंतर पिंडदान म्हणून आपले प्राण घ्यायला आलोय। Thank you.
में ढाल। ढाल आणि तलवार दोन्ही उचल, निशस्त्रावर शिवाजी कधीच वार करणार नाही। शिरपा शिरपा महाराज फार मोठे दिव्य करून परत आले। मला कळलंय सगळं। कळलंय कसं? कुणाकडून? आई साहेब, पुतळाबाई साहेब आणि कोण? तुमच्याकडून। माझ्याकडून? हो तुमच्या पोवाड्यातून। पोवाड्यातून? शिरपा महाराजांचा पराक्रम ऐकला की शब्द डोसक्यात नुसते घुमायला लागल्या, बोट टफावर अशी थरथरायला लागली, आणि पोवाडा आपोआप सुचायला लागला। नुसता पोवाडाच सुचतोय की आणखीन काही? सुचतय की शाहीर तुम्ही सुचणारच। जस दिसत तस सुचत। महाराजांचा पराक्रम पाहिला की पोवाडा सुचतो, आणि भोळ भाळ रूप पाहिलं वेगळाच भर येतो माझ्या शब्दाला। शिरपा तुला आठवत? तुला आठवत का अशी संध्याकाळ होती, पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या, आणि माझ्या तोंडातून आलं गत शब्द आलं, सोसाट्याचा आला वारा, सोसाट्याचा आला वारा, सर सर आल्या धारा, भिजून या देह चिंब झाला ग, सजणीला भेटायला साजणानं यावं तस, सांज वेळी पाऊस आला ग। तुला आठवते ना? म्हण की मग। पण महाराज पाऊस कुठे? तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडू दे, ते रूप माझ्या नजर भर अस अस फुलत येईल। सजणीला भेटायला साजणानं यावं तसा, हो सांजवी
मामासाहेब, मानवण जवळ महाराजांनी जंजीर बांधायचं ठरवले. आता त्या सिद्धीच्या छाताडावर तू भगवानाचं सुटल. काना, तुझी मनगट मात्र आता शिवशिवा लागलेली दिसतात. नुसती मनगटच नाहीत, काळीच मी आनंदाने हुरळून निघाले. का रे? मासाहेब, महाराजांनी आपली सुवर्ण तुला करायचं ठरवले. सुवर्ण तुला? अरे पण ताना, निर्झर राजे सैन्य घेऊन निघाले अशा वेळेला सुवर्ण? ते सुद्धा थांबतील क्षणभर तो पवित्र सोहळा पाहिला. मासाहेब, स्वराज्यातील पैन पई आमच्या रांगड्या पण गरीब प्रजेसाठी आहे. सुवर्ण तुलेतील सोनं उधळलं जाणार आहे त्यांच्या चंद्रमौळी झोपडीत. दिरेर खान पुरंदर का किला जीतने की कोशिश में है. हमारी फौज शिवाजी के मुल्क में घुस चुकी है और उसे सारे मुल्क को बेचराग करने का हुक्म भी दिया जा चुका है. हमें यकीन है कि अपने मुल्क की तबाही देकर शिवाजी हमारे सामने झुकने पर मजबूर होगा. राजा साहब, आपने बिल्कुल सही फरमाया. उदयराज, जहां पनाह के पाक कदमों में हमारा यह पैगाम भेजो कि शिवाजी का मुल्क नेस्त नाबूद होने की खुशखबर बहुत जल्द आप तक पहुंच जाएगी. यही नहीं बल्कि रात के उठेर में शिवाजी के बगावत के सपने इस तरह गाड़ दिए जाएंगे कि जिंदगी भर वो उसका नाम तक नहीं ले पाएगा. पुरंदर घेणं हे मिर्झा राजाना आणि दिलेर खानाला वाटतं तितकं सोपं नाही. वाकणार नाही कि मोडणार नाही अशी मुरारबाजीची निष्ठा त्यांचे डोळे जरूर उघडायला लागले. परंतु मासाहेब, आम्हाला एकच चिंता त्रासून राहिली आहे. त्यावेळी फार उशीर झालेला असेल. त्याच्या आधी स्वराज्याची स्मशानभूमी झाली असेल आणि या स्मशानभूमीतून स्वर्ग निर्माण करण्यासाठी आम्हाला राखेच्या ढिगाऱ्यातून एक निखारा मिळेल की नाही याची खात्री नाही. तुम्ही कुमक घेऊन जा, पण सांभाळ, तुमच्या बरोबर दारुगोळा पण पाठवत होता मी. महाराज, समद व्यवस्थित पोहोचवू. गडावर दुश्मनांचा चाकता पहाराय लक्षात ठेवा. धनी, आम्ही जरी खर्ची पडलो तरी गडावर दारुगोळा बिंधोक पोहोचला जाईल. आम्हाला खात्री आहे. तुम्ही निघण्याची तयारी करा. सर्वात शेवटी जो मुलगा गेला त्याला सांगा आऊसाहेबांनी बोलावलंय. मा साहेब, ह्या बहादराला पागोट काढायला सांगा. शुभा, अरे ही तर मुलगी आहे. आम्ही तुला केव्हाच ओळखले. तुझ्या भावांच्या पराक्रमाची मशाल अजूनही पेटते आणि ती मशाल सदैव पेटत राहावी म्हणून तुझी कुर्बानी देण्याचा प्रसंग आई जगदंबेच्या कृपेनं अजूनही आमच्यावर आलेला नाही. ती मशाल इजली म्हणून नाही आलेली, तर त्या मशाली शेजारी एखादी पंती होऊन देवत राहावं ही इच्छा मनात आली म्हणून आले मी. अनभारास एक आठवण करून देऊ, माझी बवाळणी अजून राहिली, आज मागणार हाय ती. मला जाऊ द्या हो, हीच बवाळणी खाला. मासाहेब, 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 माफी करा, बळच आले मी होत, पण मला भय होता माझी सून जर वळखली गेली तर आमचं राजा तिला नाही पाठवणार. मासाहेब, पदर पसरते, आणखी एखादा पोरगा असता तर त्याला भी रुजू केला असता आपल्या पायाशी. ते भाग्य नाही, माझी ही सून या करावानीच आहे माझ्या. हो म्हणा मासाहेब, हो म्हणा, रिकाम्या वाटेने मला धाडू नका, भरल्या मनाने मला जाऊ द्या. मला जाऊ दे रे भाऊ, तिथं पुरंदरवर माझा भाऊ खोळंबलं असतील. घातले तुला ओवाळणी, पण एवढंच सांगतो, तुला ओवाळणी घातल्यानंतर आमच्या मनाचा कोपरान कोपरा रिता होईल. निरसार असे आपली ही संस्कृती कुणाच्या हितासाठी उद्ध्वस्त करीत आहात हे आपल्याला कळालं असतं तर. राजा,
राजे होय मासाहेब आपण कोंढाण्यावर जावं कारण स्वराज्याच्या फांद्या आता छाटल्या जातील कदाचित त्यावेळी आम्ही आपल्याकडे पाहिलं तर आमचे पावलं तरी अडखळतील किंवा सुलतान ठवाचा जोश तरी येईल मासाहेब यावेळी दोन्ही स्वराज्याला घातकच आहे पण आता तू पुढे काय करायचं ठरवलंय शिवा आमच्या समोर आता फक्त एकच मार्ग आहे मासाहेब हा संहार थांबवावा आता तरी प्रजा वनवासाला लागली तर हे राज्य कोणासाठी तह करणार तह दोन लहान शब्द पण ते शब्द उच्चारतानाच आपल्या मनाला किती वेदना होत असतील याच्या कल्पनेनं सुद्धा मन बधीर होत क्या है उदयराज राजा शिवाजी आपसे मिलने आ रहे हैं राजा शिवाजी कितने आदमी के साथ है छह ब्राह्मण और खुद राजा साहब उदयराज उनसे पूछो कि क्या वो अपने तमाम के लिए हमारे सुपुर्द करने को तैयार है अगर तैयार ना हो तो वहीं से लौट जाए जी अंदाता सूरत सिंह जी अंदाता दिलेर खां को हमारा संदेशा भेजो कि वो अपनी पूरी ताकत के साथ वरिंदर पर धाव बोल दे राजा जी हम आपके खिदमत में हाजिर हो चुके हैं ऐसी सूरत में यह जोरदार हमले की आवाज क्यों राजा साहब जब तक आप हमारी शर्तें मंजूर नहीं कर लेंगे हमें मजबूरन अपना हमला जारी रखना होगा राजा जी बंद कीजिए यह हमला दिले सुभानी का परचम थोड़ी ही देर में आपके किले पर लहराता नजर आएगा लेकिन राजा जी वहां मेरे लोग उन्हें बचा लीजिए राजा जी उन्हें बचा लीजिए हम आपको पुरंदर का किला देने के लिए तैयार हैं। देने के लिए तैयार हैं। पुरंदर हम ले चुके हैं हाँ अगर आप और किलों के बारे में कुछ कहना चाहते हो तो जरूर कह सकते हैं पहले ये हत्या रुकवाइए आपकी हर शर्त हमें मंजूर है जैसी आपकी मर्जी सूरज सिंह दिलेर खां को पैगाम भेजो कि दिल्ली के तख्त के सामने पुरंदर छुप गया है हमला फौरन रोक दिया जाए बड़ा मत मानिए राजा साहब ये तो सियासी मामले हैं अब आप दोस्तों के साथ हैं दुश्मनों के साथ नहीं जाइए आराम कीजिए बाकी बातें कल होंगी विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल अंतर्बाह्य जग जग अंतर्बाह्य जग आणि मन आणि मन विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल राजा जी हमने आपको पुरंदर दे दिया है
पुरंदर तो हम ले चुके हैं, अब तुंग, तिकोना, रोहिड़ा और कोंढाणा। कोंढाणा? हाँ, कोंढाणा। नहीं राजा जी, कोंढाणे की बात न कीजिए, वहां हमारी माता जी है। इसीलिए हमें कोंढाणा चाहिए। आपकी माता जी ने देशभक्ति के नाम आपको भले ही कुछ सिखाया हो, मगर सल्तनत मुगलिया की नजर में ये बगावत की निशानी। हम नहीं चाहते यह बगावत का कोई निशान बाकी रहे। लेकिन राजा जी, हमारे माता जी को बहुत बड़ा सदमा। इस बात का हमें सख्त अफसोस है, लेकिन जिस दिन आपकी माँ, जो आपके सरफरोश साथियों के लिए माँ से भी बढ़कर है, गर्दन नीचे झुकाए कोंढाणा से उतरेगी, उस दिन मराठों के सीने से एक चीख निकलेगी, जिसकी वजह से आप सबके अरमान हमेशा के लिए रात के ढेर में मिल जाएंगे। राजा जी, आपने इस मुल्क को कब का रात के ढेर में मिला दिया है। जिस वफादारी की शमशेर लेकर आप घूम रहे हैं, वह वफादारी एक ऐसी सल्तनत के लिए है जिसे जिंदा रहने के लिए यहाँ का पानी नहीं खून चाहिए। काश आप ये समझ जाते तो दिल्ली के तख्त पर आज आप विराजमान होते और हम आपके बंदे बनकर उस तख्त की हिफाजत करते। राजा साहब, आप हमें गद्दारी का सबक सिखा रहे हैं। नहीं राजा जी, ये गद्दारी नहीं है। गद्दारी तो उन लोगों की है जो इस भूमि को चीख और कराह से भर रहे हैं। हमारी माँ बहनों की इज्जत जिनके लिए चंद घड़ियों की आयाशी है, मेहनत कश लोगों की रोटी छीन कर जो महिलाओं में हीना की खुशबू से अपने आप को सराबोर कर रहे हैं, वो गद्दार हैं। राजा जी, हम आपके सामने एक अर्ज पेश करना चाहते हैं। इस भूमि के सुनहरे ख्वाबों के बिखरे हुए टुकड़ों को फिर से जोड़कर एक और भी बढ़िया सुनहरा ख्वाब हम दोनों मिलकर देखें। अर्ज कबूल फरमाइए राजा जी। राजा साहब, आप हमें कोंढाणा देंगे या नहीं? हाँ, देंगे। और राजगढ़? राजगढ़? राजगढ़ आप रख सकते हैं, हम चाहे तो राजगढ़ अभी ले सकते हैं, मगर हम जानबूझकर ऐसा नहीं करेंगे। जानते हैं क्यों? इसी राजगढ़ पर बैठकर आपने स्वराज्य के सपनों को रंगीन चुनरियों में सजाया था। अब उसी राजगढ़ पर बैठकर आप अपने स्वराज्य की धज्जियां उड़ती देखेंगे और ये भी महसूस करेंगे कि मुगलिया सल्तनत के सामने सर उठाना एक ऐसा जुर्म है जिसकी सजा है पूरी तबाही। लेकिन राजा जी, हम चाहते थे कि। राजा जी, हम सिर्फ इतना ही चाहते हैं कि शहंशाह आलमगीर और आपका मेल हो जाए। उनकी कृपा छत्र के नीचे आप दिन दुनी रात चौगुनी तरक्की हासिल कर सकें। बस इसके सिवा हम और कुछ नहीं चाहते, कुछ नहीं सोचते। जीवाही आगोज पड़ती आघात, जीवाही आगोज पड़ती आघात, हे मुनिया नित्य नित्यकारी नित्यकारी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हरि विठ्ठल हरि विठ्ठल हरि विठ्ठल हरि विठ्ठल। पांडुरंग राजा जी, कोंढाणे की बात न कीजिए, वहां हमारी माता जी है। इसीलिए हमें कोंढाणा चाहिए। आपकी माता जी ने देशभक्ति के नाम आपको भले ही कुछ सिखाया हो, मगर सल्तनत मुगलिया की नजर में ये बगावत की निशानी है।
हम नहीं चाहते यह बगावत का कोई निशान बाकी रहे। लेकिन राजा जी, हमारे माता जी को बहुत बड़ा सदमा। इस बात का हमें सख्त अफसोस है, लेकिन जिस दिन आपकी माँ, जो आपके सरफरोश साथियों के लिए माँ से भी बढ़कर है, गर्दन नीचे झुकाए कोनाला से उतरेगी, उस दिन मराठों के सीने से एक चीख निकलेगी। ज्या झेंड्याच्या सावली खाली स्वराज्याची रांगोळी घातली, त्या पवित्र झेंड्याची सावली जाता आता तिथं उरला आहे फक्त राखीचा ठीक। माँ साहेब, आपल्या डोळ्यात दुःखाच्या अश्रू? आतापर्यंत आम्ही आपल्या डोळ्यात फक्त दोनच गोष्टी पाहिल्यात, आनंदाचे, ममतेचे, समाधानाचे अश्रू, नाहीतर संतापाच्या ठिणग्या। पहिल्याने आम्ही सुखावलो तर दुसऱ्याने आम्ही पेटलो। पण हे अश्रू लाचारीचे आहेत, बाळ अगतिकतेचे आहेत। मा साहेब, आज आपल्या डोळ्यातील अश्रू पाहून जी आग अंतरी पेटली आहे, त्या आगीचा प्रताप ज्या दिवशी आपल्याला दिसेल त्या दिवशी आपल्या डोळ्यात आनंद अश्रू तरळतील। आज तर राज्य हवालदिल झाले पण निर्जीव नाही झालं मा साहेब। होरपळलं असलं तरी संपलं नाही, संपलं नाही, संपलं नाही, संपलं नाही, संपलं नाही। मा साहेब, आम्ही तह केला त्या दिवशी आषाढी एकादशी होती, आम्हाला आठवण झाली पंढरीच्या दारी निघालेल्या भिंडीची। तन्हातून वादळ वाऱ्यातून श्रद्धेची आणि भक्तीची पताका त्या दिवशी विठोबाच्या रावळी पोहोचली, आणि आज हिंदवी स्वराज्याच्या रावळी आमची निघालेली दिंडी मिर्झा राजा सारख्या वादळाच्या फटकाऱ्यामुळे थोडीशी मंदावली असेल, पण वास आहे एक दिवस असा उजाडेल सारा आसमंत भरून निघेल आमच्या शिंग तुतऱ्यांनी चौघड्यांच्या आवाजाने। वा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, आज ईद की खुशियां हम मना रहे थे और ये खुशखबरी भी आ गई। इस खुशखबरी ने हमारी ईद की खुशी में चार चांद लगा दिए हैं। जाफर खान, जिंदा सुभानी, सिवा के नाम हमारा फरमान भेज दो कि मुगलिया सल्तनत की बहबूदी और कामयाबी की हमेशा कोशिश करता रहे और हमारी मेहर का मोहताज रहे। अली जान, राजा साहब, खबर है कि जिले सुभानी ने हमारी बात मान ली और आपकी वफादारी कबूल कर ली। इतना ही नहीं, उन्होंने अपने पाक दस्त की मोहर लगाकर आपके नाम एक फरमान भेजा है। फरमान? जी हाँ राजा साहब। लेकिन राजा जी, हम फरमान लेने के लिए? आप राजा साहब बहुत खुशकिस्मत हैं, बहुत खुशकिस्मत हैं। जी हाँ, खुशकिस्मत है, बहुत खुशकिस्मत है। राजा साहब, खबर है कि जिले सुभानी ने हमारी बात मान ली और आपकी वफादारी कबूल कर ली। इतना ही नहीं, उन्होंने अपने पाक दस्त की मोहर लगाकर आपके नाम एक फरमान भेजा है। प्रजा साहब बहुत खुशकिस्मत है, बहुत खुशकिस्मत है। जी हाँ, खुशकिस्मत है, बहुत खुशकिस्मत है। आम्ही ज्या सोहळ्यात भाग घेतलाय त्याचा सोहळा होय अद्वितीय सोहळा। सद्धर्म आणि संस्कृती इथं नांदावी म्हणून झेंडा उभारला आम्ही, परंतु त्या झेंड्यावर नजर स्थिर होते न होते तोच मान खाली झुकवावी लागली आम्हाला, आणि खाली बघितलं तर दिसली सावली मोकली सल्तनतच्या झेंड्याची। आपण एवढं मनाला लावून घेऊ नका मां साहेब,
तीच तर काळजी आम्हाला जिवंत जाळीत होती. त्यांच्या काळजाला किती घर पडली असतील याची कल्पना त्यांच्या अश्रू पाहून आम्हाला येत आहे. आणि पुता, मनी एक विचार येतो की जर हिंमत नव्हती तर सती जाण्यासाठी त्यांनी उचललेलं पाऊल आम्ही का म्हणून माघारी फिरवलं. म्हणूनच महाराज, आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन ती हिंमत त्यांना पुन्हा दाखवून देण्याची वेळ ताजून गेलेली नाही ना. ते आश्वासन देऊनच आम्ही त्यांच्या डोळ्यातील आसव पुसली. आश्वासनं पुरी करण्याचं बळ आई भवानी आम्हाला देऊ एवढीच मुराद बाळगतो आम्ही. पुतळा, मिर्झा राजांनी आखलेल्या दक्षिण मोहिमेवर निघायलाच हवं आता आम्हाला. महाराज, आम्हाला वळू द्या आधी. पुतळा, दिग्विजय करायला निघालेल्या पतीला पत्नी जेव्हा ओवाळते तेव्हा तिच्या ओवाळणीतल्या तबकातील सौम्य फुलवा त्याच्या विजयाच्या कल्पनेला सूर्याच्या प्रतापी तेजापेक्षा जास्त उजळून टाकते. पण आज आम्ही चाललो मोगल सैन्याबरोबर त्यांच्या हुकमतीखाली. नको पुतळा, नको. आमच्या मनात साठलेला भयान अंधकार तुझ्या तबकातील फुलवात गिळून टाकेल पुतळा. स्वामी, स्वामी, आम्ही ओवाळणीचा तबक घेऊन उभं राहणार नाही. आमच्याकडे फक्त एक थप पहा पुतळा. स्वामी, ओवाळणीच्या तबकातली फुलवात विसरूनही जाते पण माझ्या डोळ्यांची फुलवात आपल्याला ओवाळताना इतकंच सांगते की शत्रू बरोबर जात आहात दक्षिण विजयाला. परंतु अपमानित होण्याचा प्रसंग आला तर आज आपल्या मनात दाटलेल्या कडक अंधकारातून ही जो सतत तेवत राहून आपल्याला आठवण देईल की आपल्या पराक्रमाचा आखरी मुक्काम उत्तरेतील तख्तावर आहे, ती ज्योत आपल्या मनात सतत तेवत राहण्यासाठी आई जगदंबेपुढे आवर्जून पदर पसरून मागणं मागितले की माझी साता जन्माची पुण्याई घे. पण मला एवढी भीक घाल आई, मला एवढी भीक घाल. मिर्जा जयसिंग की तरफ से अर्ज है कि सिवा को आपके कदमों में हाजिर करने के लिए कोई दिन मुकरर किया जाए. जाफर खान, हम चाहते हैं कि हमारी 50वीं सालगिरह पे सिवा को यहां हाजिर किया जाए ताकि वो हमारे दरबार की शान शौकत देख के चकाचौंध रह जाए. हम चाहते हैं कि सिवा हमसे जल्द से जल्द मिले और हम उसकी अच्छी तरह खातिर तवाजो करें. राजा साहब, बादशाह सलामत ने आपको मुलाकात के लिए आगरा बुलवाया है. हमें बुलवाया है बादशाह सलामत ने? जी हाँ, आलमपनाह खुद आपकी अगवानी करेंगे. हमारी ख्वाहिश है कि आप आलमपनाह की 50वीं सालगिरह के मौके पर वहां पधार कर दरबार की रौनक बढ़ाएं. राजा साहब किस सोच में पड़ गए? अगर तगा हुआ तो हम वचन देते हैं. आप जानते हैं कि एक राजपूत प्राण देकर भी अपने वचन की रक्षा करता है. आई जगदंबे, माझा बाळ दिल्ली दरबारात जाणार. आई, मला एवढी शक्ती दे की माझ्या तोंडातून शब्द सुद्धा येऊ नये. शिवा, तू जाऊ नकोस. आई, तुला आठवत शिवाच्या वेळेला मला डोहाळे लागले होते, कमरेला तलवार बांधायचे, घोड्यावर बसून उंच उंच डोंगरावर फेर फटका मारायचे. तो शिवा आज मृत्यूच्या दाढेत पाय ठेवायसाठी निघाला आहे. या वेळेला जर माझ्या डोळ्यातून एक टीप जरी काढा तर. आऊ साहेब, शिवा फक्त एकच विचारते, शंभू बाळाला घेऊन जाणं आवश्यकच आहे का? मा साहेब, शंभू राजांना राजकारणातील पटावरच प्याद म्हणून आम्ही नेत नाही. पण मुघली झगमगाटात शरीर जिवंत राहिलं आणि ते भरभरी वस्त्रांनी नटवलं तरी मन कसं मरतं हे आम्ही दाखवून देण्यासाठी त्यांना नेतो. जरा जपून राहा शिवबा. जेव्हा तुला पहिल्या सूर्यदर्शनाला शिवनेरीच्या प्रांगणात नेलं तेव्हा एकच मागणं मागितलं त्या प्रतापी सूर्यनारायणाजवळ, देवा तुझ्या तेजातला एकच असा किरण माझ्या बाळाच्या जीवनाशी जोड की ज्याचं तेज त्याला कुठलाही अंधकार चिरून नेताना मार्ग दाखवी.
माझं गाणं ऐकलं रे देवाना. पना ये हैं शिवाजी राजा भोसले. पना का हुक्म है आप पंच हजारी सरदारों में जाके खड़े हों. अल्लाह ताला की मेहर से हमारी सब मुरादें पूरी हो रही हैं. जाफर खान, इस खुशी के मौके पे हमारी तरफ से तख्त के वफादारों को खिलत तकसीम की जाए. सिंह, हम सभी आगे ये कौन खड़ा है? राजा जी, आप हैं महाराजा जसवंत सिंह. कौन? जसवंत सिंह, जिसे हमारे बहादुर सिपाहियों ने मार भगाया वो दरबार में हमसे भी आगे. राजा जी, दरअसल बात यह है कि क्या चाल है ये? आज मेरा 9 साल का लड़का 5,000 का मनसबदार है. हम दरबार में आए तो क्या इतने नीचे दर्जे का मनसबदार बनने के लिए? लेकिन राजा जी, राम सिंह, अब हम यहाँ एक पल भी नहीं रह सकते, चाहे हमारी गर्दन क्यों न उड़ा दी जाए. राम सिंह, अपमान सहने की कोई हद होती है? जानबूझकर बहुत चाहने में नीचे गिराने की कोशिश की है. लेकिन राजा साहब, दरबार के उसूल के मुताबिक. उसूल? कैसा उसूल? कौन सा उसूल? क्या आपके बादशाह का यही उसूल है कि घर बुलाए मेहमान की तोहीन करे? लेकिन आज दरबार में जो हमारी तोहीन की गई वह हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे. राम सिंह जी, कभी नहीं करेंगे. लेकिन राजा साहब, जहां पनाह के दिल में क्या है ये तो हम नहीं जानते, लेकिन भगवान एकलिंग जी की सौगंध खाकर हम आपसे वादा करते कि हमारे होते हुए आपका बाल भी कोई बाका नहीं कर सकता, चाहे वो दुनिया की सबसे बड़ी ताकत क्यों ना हो. राम सिंह जी, गुलामी की जंजीरों से जकड़ी हुई इस पवित्र भूमि को देखकर आपका और आपके पिताजी का खून अगर इसी तरह खौल उठता तो शायद. माफ करना राम सिंह जी, आप देखना उस पर मर मिटना हमारी आदत सी हो गई है. वो ना समझ सिवा हमें बेवकूफ समझता है. वो हमारी शराफत का गुस्ताखी करके नाजायज फायदा उठा रहा है. हमारी मेहरबानी से वह हमारे दरबार में हाजिर हो सका. अब वो खुदा के कहर से चार दीवारी के अंदर सांस लेगा. औलाद खां, यहां बना सिवा पे कड़ी नजर रखो. जी हो सर. Thank you.
शिवाजी, आपको इस चार दीवारी के अंदर किसी भी चीज की तकलीफ नहीं होगी, लेकिन इतना याद रखिए, यहाँ से कदम बाहर रखने से पहले हमारी इजाजत लेनी होगी। हाँ हाँ, जरूर ले लेंगे। हमारे खुशहाली का बोझ आपके सर पर जो है। बहुत अच्छे राजा जी, आप बहुत समझदार हैं। काय शंभू बा? आबा साहेब, आम्हाला मोठ्या आऊ साहेबांची याद येते। शंभू बा, आपल्याला नाही येत? महाराजे, आम्ही जर तुमच्या सोबत रडू लागलो तर आम्हाला सारेच हसणार नाहीत का? आणि आपण सारेच रडू लागलो तर बादशाह आपल्याला हसणार नाही का? शंभू राजे, अश्रूंना तेव्हाच वाट करून द्यावी जेव्हा त्याच्या ठेंग्या होतील। आबा साहेब, आम्हाला क्षमा करा, पुन्हा आम्ही असं करणार नाही। अगदी आम्ही रडलो तरी? नाही शंभूबा। शंभूबा, आम्ही तुम्हाला बादशहाच्या पायाशी घातलं ते केवळ राजकारण म्हणून नव्हे, तर मिर्झा राजे आणि रामसिंग ही पिता पुत्राची जोडी बादशहानं पाहिली आहे। आता तुम्हाला बघून कळू द्या त्याला, आम्हाला कैद करून आमचं शरीर अटकेत ठेवलंय, आमचा प्राण, आमचा जीव, आमचा आत्मा अजून तुमच्या रूपान मुक्त आहे। पुष्कळ विचारांती आम्ही असं ठरवलंय की आमच्या बरोबर आलेल्या लोकांना परत पाठवावं, पण बादशहानं तसा अर्ज पाठवा। पण महाराज, पंत, आई भवानीच आता आम्हाला यातून मार्ग दाखवी, त्यावेळी आमच्या बरोबर जितके लोक कमी असतील तितकं बरं। राजाजी, आप अपने लोगों को यहां से क्यों भेजते हैं? कुंवर साहब, अब हमें किसी का सहारा नहीं चाहिए। बादशाह के सामने आपने हमारे बारे में जो जिम्मेदारी उठाई है उससे भी आप रिहा हो जाइए। मगर राजा जी, पिताजी बहुत परेशान होंगे। मगर कुंवर साहब, बादशाह कोई ऐसी वैसी बात कर बैठे तो उनकी परेशानी और भी बढ़ जाएगी, और बादशाह का यहाँ तो चारों ओर पहरा लग चुका है, आपके जिम्मेदारी का कोई मतलब नहीं। हमारी बात मानिए, इस बोझ को अपने दिल से हटा दीजिए। मगर राजा जी, आपको कुछ हो गया तो? आप बेफिक्र रहिए, सिर्फ इतना ही कबूल कर लीजिए राम सिंह जी। जोर से राजे, ये भी ना बार, वाह वाह राजे, वाह वाह मदा ये बार राजन से पहले संगे देते हैं। उसका कौन है? महाराज, राम सिंह जी ने। राम सिंह जी, पंत मधारी, मैं आसरी मान से सकता दिस्तो ना? हाँ हाँ बिल्कुल। राजा जी, हमने सुना है आपकी तबीयत कुछ नासाज है। जी हाँ, यहाँ की हवा हमें रास नहीं आई, बुखार ने घेर लिया है। हम अभी दवा का प्रबंध करते हैं। नहीं, दवा से नहीं, दुआ से हम अच्छे हो जाएंगे। हम चाहते हैं गरीबों को खैरात दी जाए, मिठाई बांटी जाए। बाकी इस बीमारी पे हमें सख्त अफसोस है। हम सोच रहे हैं बहुत जल्द सिवा को फिदा हुसैन खां की कोठी पे भेज दें, वहां उसे काफी आराम मिलेगा। लेकिन फलाद खां, यह बना वो अल्लाह ताला की मेहर के लिए मिठाई के टोकरे जो तकसीम हो रहे हैं उससे कुछ फायदा हुआ? जी नहीं हुजूर। बेवकूफ है, क्या वो समझता है कि मिठाई के टोकरे तकसीम करने से बीमारी चली जाएगी? हुजूर, उनका तो ख्याल है कि उनकी बीमारी मिठाई की टोकरों में बैठकर चली जाएगी। Thank you.
शंभोबा तोंड बंद ठेवा. बस आबासाहेब, जीव गुदमरायला लागला आमचा. पण शंभोबा, तुम्हाला कदाचित श्वास कोंडून घटकान घटका बसायची वेळ आली तर? पण का? आऊ साहेबांच्याकडे जायचंय ना आपल्याला शंभोबा. हो, पण कस? शंभूराजे, आज ह्या पेटाऱ्यातून मिठाई जाते आहे, पण उद्या तुम्हाला जावं लागलं तर? आबासाहेब, आऊ साहेबांच्याकडे? होय. तर मग आपण सांगाल तितका वेळ श्वास कुंडून धरतो. पण बाळराजे, समजा तुम्ही गनिमाच्या हाती सापडला तर? तर आबासाहेब, आमची तलवार अजून गंजली नाही आणि तशीच वेळ आली तर आमच्या अंगाची सालडी निघाली आणि आमचे डोळे फोडले तर ही मान बादशहा पुढे वाकणार नाही. शाबास बाळराजे, शाबास. के टोकरे में बैठ के भाग गया? तुम लोग वहां क्या कर रहे थे? हमारा नाम फौलाद है ना, शर्म नहीं आती? चूड़ियां क्यों नहीं पहन लेते? कमीने जलील नमक हरामो, दूर हो जाओ हमारे गांव के सामने से, दूर हो जाओ यहां से. सिवा दगाबाज धोखेबाज
आपल्या दर्शनासाठी काही साधू बैराग्य बाहेर थांबले आहेत, आज्ञा असेल तर घेऊन येतो. त्यांना कशाला अडवता? साधू बैराग्य ते त्यातलाच कोणी उठवून शिवबाच्या गादीवर का बसणार आहे? पाठवा त्यांना. अग चाल. जे दर्शन मनी आहे ते तर होत नाही, आता जे नशिबी आहे ते तरी घ्यावं. महाराज माफ करा, आपल्याला फार काळ तिष्ठत राहावं लागलं आमच्यासाठी. खरं आहे आपलं म्हणणं महाराज. आपण कुठचे? आम्ही इथलेच. आम्ही आपलेच. शिवबा हाऊ साहेब. शिवबा हाऊ साहेब. माझा शिवबा हाऊ साहेब. शिवबा 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 माझा शंभू बाळ कुठे आहे? मा साहेब सांग शिवबा, शंभू बाळ कुठे आहे? मा साहेब शंभू राजे आपल्याला सोडून गेले. मा साहेब शंभू बाळ होय सोडून गेले. नाही नाही जशी जगदंबेची इच्छा मा साहेब. नाही शंभू बाळ शंभू मा साहेब मा साहेब मासाहेब शंभू बाळ जिवंत आहेत. मासाहेब जिवंत आहेत. जिवंत आहे होय मासाहेब. जिवंत आहे मासाहेब. काळीच कठोर करून आम्हाला सर्वांना सांगावं लागलं शंभू राजांचा काळ झाला. पण का? त्यांच्या पाठीमागचा बादशहाचा ससेमिरा चुकवण्यासाठी मास आहे. शुभा शुभा किती रे कठोर काळीज आहे तुझं. कठोर नाही मासाहेब, करावं लागतं. ते सुकुमार फूल अकालीच कुसकरून जाऊ नये म्हणून. मासाहेब अजूनही तुम्ही आम्हाला कठोर म्हणताय? नाही रे शुभा नाही. बाय भावनेच्या भरात बोलले मी तस. मा साहेब आमची खात्री फक्त एकाच गोष्टीनं पटेल. कुठल्या? आपल्या मांडीवर टोकं ठेवू द्या आम्हाला, थोपटून घेऊ द्या आम्हाला. शुभा शुभा मा साहेब शंभू राजे आल्यानंतर हा हक्क सुद्धा आम्हाला राहणार नाही. शुभा शाम देही. कोण आहे? सरळ आत देवघरातून झालं, बाहेर कोणी आहे की नाही? ओम भोवती विक्षाम देही. अरे बरा ठीक दिसते की हा मन तरी किती वेगळं असत. क्षणभर वाटलं माझ्या शंभू बाळाचाच आवाज. शिवबा बैरागाच्या वेशात आला, हा यायचा बटूच्या वेशात. ओम भोवती विक्षाम देही. ओम शंभू बाळ शंभू माझ्या राजा शंभू शंभू राजा. मासाहेब आम्ही आपल्याला म्हटलं आपल्याला शंभू राजा आल्यानंतर आमचा हा हक्क हिरावून घेतला जाईल म्हणून. माझा शंभू माझ्या राजा. Thank you.
निशानी एक मुखाने एक घोष केला, मरण पाश तोडून रानचा सिंह मुक्त झाला, पंखा मधले जागे झाले उड्डाणाचे भान, गरुड भरारी साठी झाले पुन्हा खुले आसमान, पुन्हा एका गर्जत उठली तेजाची पालखी, सह्याद्रीच्या उदरी जागा झाला ज्वालामुखी, विमुक्त केला सागर त्याने विमुक्त डोंगर कडे, काळू खाला जणू तेजाचे क्षणभर स्वप्न पडे। दिवशी मी शिवबाला पहिल्या सूर्य दर्शनाला शिवनेरीच्या प्रांगणात आणलं, त्या दिवशी त्या प्रतापी सूर्य नारायणाजवळ एकच मागणं मागितलं होत, कि देवा तुझ्या तेजाचा एकच असा किरण माझ्या बाळाच्या जीवनाशी जोड, जो त्याला कुठल्याही अंधकारातून मार्ग दाखवेल। माझं गाऱ्हाणं देवानं ऐकलं आणि उद्या माझा शिवबा या सिंहासनावर बसेल, त्याचा राज्याभिषेक होईल, मंत्र सिद्ध राज्याभिषेक। सिंहासनाकडे पाऊल टाकताना तुझ्या मनात किती तरी विचार येतील शिवबा, रोहिणेश्वरी घेतलेल्या शपथेच्या दिवसापासून ते राज्याभिषेकाच्या या सोनेरी क्षणापर्यंत जीवाभावाची तुझी किती माणसं गेली, सिंहासनाच्या पायऱ्या चढताना या सगळ्यांची आठवण तुझ्या मनात सारखी येत राहील। तुला आठवतो आजी प्रभू, पाच तोफेचे आवाज काही पडेपर्यंत शत्रूला थोपून ठेवलं त्यांनी, तू सुखरूप विशाळगडावर पोचावस म्हणून एका पायरीवर पाय ठेवताना तुला आठवेल आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच असं म्हणणारा तुझा लाडका सवंगडी ताना, तो गेला पण भगवा झेंडा कोंडाण्यावर फडकावूनच, तुला आठवती स्वातंत्र्याच्या वेदीवर बेहोश उडी टाकणारे असे कितीतरी सवंगडी, रोहिणेश्वरी शपथ घेऊन तू माझ्या पाया पडायला आलास त्याच वेळी माझी खात्री झाली होती की स्वराज्याच्या स्वप्नाकडे झेप घेण्यासाठी तू जे पंख पसरले आहेस त्या पंखात सामर्थ्य आहे गरुड झेपेच। Thank you.
पंत पादशाह श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जो अम्ब पर पावन सदम्ब पर रघुकुल राज है, पौन पर बाह पर शंभुरति नाह पर जो सहस्र बाह पर राम द्विज राज है। तुंड पर चीता मृग झुंड पर भूषण पुतुंड पर जैसे मृगराज है, तेज तम अंश पर कान जिम कंस पर कोमल छवंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है। दक्षिण नायक एक तू ही हुए भामिन को अनुकूल भय भावे, अनुकूल भय भावे। दीन दयाल न तो सो गुनी पर लेंच को दीन ही मार मिटावे। सूर सुवन सन सूर सिरा मन वै कवि तू कुलचंद्र कहावे, कुलचंद्र कहावे। आहित नहीं सर जा तब द्वार प्रतिच्छन दान दुंध विभागे, भूषण भिक्षुक भीरन को अति भोज हुते बड़ी मौजन साजे। राजन को गन साहिन में न इति छवि साजे। आज गरीब निवाज मही पर तो से तुह शिवराज विराजे, तुह शिवराज विराजे, चंद कहा सर जाजस आगे। भूषण धान किसान कहा बुकमान प्रताप मही कल पागे। राम कहा तुझ राम कहा अरबाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे। बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे, शिवराज के आगे।